नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आपण यू पी एस सीच्या विषय संदर्भामध्ये आज पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत, आणि ती म्हणजे की 2025 या वर्षामध्ये जर आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट काढायची असेल, आपल्याला आपल्या मनाजोक्त पद मिळवायचं असेल, आपल्याला ही परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल, तर नक्की आपण काय केलं पाहिजे किंवा पुढील कालखंडामध्ये नक्की कुठल्या प्रकारे वाटचाल केली पाहिजे याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. ज्या पद्धतीने अगदी जे टायटल आहे ज्यामध्ये 2025 हा जो काही वर्षाचा आपण उल्लेख केलेला आहे, त्यावरून तुम्हाला हे समजेल की हे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे अजूनही तयारी करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत किंवा ज्यांनी नुकतीच तयारी सुरू केलेली आहे. तर ह्या अशा विद्यार्थ्यांसाठी, विशेषतः जे ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहेत किंवा जे फर्स्ट इयर सेकंड इयरला आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत. आणि त्यामुळे अत्यंत बेसिक प्रायमरी स्टेजवरती जाऊन आपण याची तयारी सुरू करूया किंवा चर्चा त्या ठिकाणी करूया. मुद्दाभूत त्या ठिकाणी तुम्हाला ही इमेज या ठिकाणी पाहायला मिळेल की ती म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आहेत. कॉम्प्लिकेशन्स निश्चितपणे आपल्या डोक्यामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स असू शकतात की नक्की काय तयारी करायची, कशी करायची, दिवसाचं नियोजन, काय काय सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ह्या हळूहळू डिस्कस करणार आहोत. आणि याला जे कॉम्प्लिकेटेड नेचर आहे त्याला आपण अतिशय सुटसुटीत त्या ठिकाणी बनवणार आहोत. सुरुवात करूया या आपल्या डिस्कशनला, ज्यामध्ये एक माया अँजेलू यांचं एक वाक्य बघा, एव्हरी जर्नी बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप. प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही पहिल्या पावलाने होत असते. तेव्हा मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, जेव्हा तुम्ही या सेशनला अटेंड करत आहात, तर तेच तुमचं खरं तर पहिलं पाऊल आहे, आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. मित्रांनो, मात्र पहिलं पाऊल टाकल्यानंतर पुढची पाऊलं ही आपली वेगाने आणि झपझप पडली पाहिजेत, तर डेफिनेटली आपण त्या 25 जाऊन यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, बऱ्याच जणांना हा गोड गैरसमज असतो की 2025 अरे दिल्ली अभी बहुत दूर है. नाही आहे, तसे ती फार दूर नाही आहे. अगदी जर आज आपण तयारीला लागलो तर कुठेतरी आपल्याला जाऊन तिथे ते यश मिळेल, अन्यथा 2026 तयारी करावी लागेल. आणखी हार्डली 2-3 महिन्यामध्ये तुम्हाला 2026 तयारी करावी लागेल. 25 काळ तुमचा हळूहळू हातातून निसटतोय हे लक्षात घ्या. कसं ते आपण पाहूयातच पुढे. बघा मित्रांनो, जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे या यशासाठीची चतुसूत्री. एक चतुसूत्री टिळकांनी त्या स्वदेशी आंदोलनामध्ये प्रसिद्ध केली होती. एक चतुसूत्री आज आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत या अभ्यासाच्या संदर्भात. हमखास यश जर आपल्याला हवं असेल तर हे 4 P's आहेत, 4 P आहेत, ज्यामध्ये पहिलं नियोजन आहे प्लॅनिंग पहिला, दुसरा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष तयारी प्रिपरेशन, तिसरा P आहे सराव प्रॅक्टिस, आणि चौथा P आहे परफॉर्म, त्या परीक्षेमध्ये जाऊन ॲक्च्युअल आपल्याला जो परफॉर्मन्स द्यायचा आहे तो. सो अशा पद्धतीने प्लॅनिंग आहे, प्रिपरेशन आहे, प्रॅक्टिस आहे आणि परफॉर्मन्स आहे. ह्या 4 P's आधारे आपण निश्चितपणे आपल्याला यशाची गवसणी घालू शकतो. तर सुरुवात करूया एक एक मुद्द्याला. पहिला आहे नियोजन. नियोजन याच्यामध्ये नियोजन कशा कशाचं करायचं आहे, तर पहिलं आहे वेळेच्या व्यवस्थापनाचं, वेळ, दुसरं आहे संदर्भ साधनं जे पुस्तकं वाचायची आहेत त्याचं, आणि त्याचबरोबर आपल्या परिस्थितीचं. लक्षात घ्या, वेळ आणि संदर्भ साधनं म्हणजेच काय, की ज्यामध्ये पुस्तकं येतील, इंटरनेट येईल, मीडिया येईल, यूट्यूब येईल, या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला करायचं आहे. पण एक गोष्ट विद्यार्थी सहसा विसरतात आणि ते म्हणजे परिस्थिती. बघा, प्रत्येकाची परिस्थिती सारखी नाही आहे. कुणाचं सामाजिक आर्थिक प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं आहे. कुणी ग्रामीण प्रदेशातला आहे, कुणी आदिवासी पाड्यावरती काम करतोय, कुणी त्या ठिकाणी शहरामध्ये आहेत पण शहरामध्ये असून सुद्धा दिवसभर त्याला जॉब करावा लागतोय, आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. पण ही परिस्थिती मॅनेज करता येते किंबहुना करावी लागेल. आणि जर ह्या परिस्थितीचं नियोजन नाही आपण करू शकलो, तर लक्षात घ्या, त्याचं नियोजन नाही केलं तर पुढच्या सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास करत असताना आपलं कॉन्सन्ट्रेशन लागू शकत नाही. आणि म्हणून जर आपले काही फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, सॉर्ट इट आउट. काही कौटुंबिक अडचणी आहेत, सॉर्ट इट आउट. काही त्या ठिकाणी इतर काही प्रश्न आहेत, सॉर्ट इट आउट. सॉर्ट करा, मदत घ्या, मार्गदर्शकांची मदत घ्या, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची मदत घ्या, बोला, कम्युनिकेट करा. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे या परिस्थितीचं नियोजन करा. एकदा का तुम्ही हा प्रश्न सोडवला की मग तुम्हाला या 2 प्रश्नांची फार काही अडचण भासणार नाही आहे. याच्याविषयी आपण स्वतंत्र बोलणारच आहोत, पण हे लक्षात घ्या, ह्या 2 गोष्टी दुय्यम आहेत. पहिला आहे तुमची परिस्थिती, जे काही असेल
मुलींच्या संदर्भात घरी म्हणत असतील की नाही आता विवाहाचं बघूया, सॉर्ट इट आउट. लक्षात घ्या, हे प्रश्न सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढे अभ्यासाला त्या ठिकाणी ती धार, ते कॉन्सन्ट्रेशन नाही होणार. मग ह्या तीन गोष्टींचं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे. पहिलं आपण वेळेचं बघूयात. वेळेच्या नियोजनामध्ये मित्रांनो, आज जर बघितलं आपण तर तुमच्या एकूण 2025 जो काही कालखंड आहे ना, त्याचे आपण असे तीन भाग करू शकतो. हा पहिला 3 महिन्याचा, ज्यामध्ये आपल्याला प्रारंभिक तयारी करायची आहे. पुन्हा 9 महिन्याचा, ज्यामध्ये तुम्ही सक्षम बनायचं आहे. तुमचा मेन जो कोर सिलॅबस आहे, तो कोर सिलॅबस त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन बिल्टअप करायचं आहे. हे फाउंडेशन त्या ठिकाणी असणार आहे. पुन्हा तुमचा कोर आहे, ज्याच्यामध्ये सगळा सिलॅबस दिलेला आयोगाने, तो पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर निष्णात प्रोफेसियन, म्हणजे याच्यामध्ये प्रचंड आपल्याला आन्सर रायटिंग करायची आहे, ज्याला आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती स्वाध्याय असं म्हणतो. तर या स्वाध्यायाच्या माध्यमातून आपल्याला खूप सारं लिहायचं आहे आणि आपल्याला प्रत्येक विषयावरती कमांड मिळवायची आहे. सो या पद्धतीने 3 भागामध्ये आपण आपलं नियोजन करू शकतो, वेळेचं नियोजन. आता ह्या प्रत्येकाची आपण पुन्हा डिटेलमध्ये चर्चा करूया. जसं की प्रारंभिक अवस्था, प्रारंभिक अवस्थेमध्ये पहिल्यांदा तुम्हाला UPSC ओळख करून घ्यावी लागेल. कशी करून घ्याल? तर त्यासाठी आपल्याला हा पॅटर्न काय आहे, त्यानंतर अभ्यासक्रम काय आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला तिथे अभ्यास करावा लागेल, हे वाचावं लागेल, हे पाहावं लागेल. आणि मित्रांनो, अभ्यासक्रम, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, पॅटर्न किमान पुढचे 2 ते 3 महिने दररोज पाहत चला, दररोज पाहत चला. एक प्रश्नपत्रिका, एका विषयाचा सिलॅबस मित्रांनो, हे गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नक्की आयोगाच्या अपेक्षा काय त्या कळणार नाही आहेत. आणि म्हणून ह्या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रारंभिक तयारीमध्ये आणखी 2 मुद्दे येतात, ते म्हणजे पुस्तकांची यादी. आपण चर्चा करूयातच स्वतंत्रपणे, त्यावरती आपले व्हिडिओज आहेत, तुम्ही तेही पाहू शकता. शिवाय 2025 या प्लॅनिंगवरती आपण आणखी एक व्हिडिओ केला होता 1 महिनाभरापूर्वी, त्याची लिंक पण खालती दिलेली, ती सुद्धा तुम्ही नक्की पहा. त्याच्या पुढचं हे पाऊल आहे. सो पुस्तकांची यादी फिक्स असावी. महासागरामध्ये आज आपण आहोत ह्या ज्ञानाच्या, माहितीचा विस्फोट आहे सगळीकडे. त्यामुळे पुस्तकं माहीत नाही असं नाही, पण नक्की कोणती तत्ली करू, कुठला चॅप्टर करू, हे याची अडचण आहे. आणि म्हणून तुम्हाला पुस्तकांची यादी, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मार्गदर्शकाचा शोध. मेंटर पाहिजे, टीचर्स बरेच आहेत, मेंटर पाहिजे, त्यात फरक आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक बाबतीमध्ये तुम्हाला मदत करणारा, तुमचा दिशादर्शक, तुमचं मूल्यमापन करणारा, अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी हा मेंटर पाहिजे, जो अत्यंत गरजेचा आहे. त्याचबरोबर प्रारंभिक तयारीच्या या टप्प्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे प्रत्यक्ष तयारीकडे. या प्रत्यक्ष तयारीमध्ये काय करायचं आहे, पुढचं आहे प्रिपरेशन, नाही का? प्रत्यक्ष तयारीमध्ये बघा, आता पुस्तकांचा आपण अभ्यास करणार आहोत, वाचन करणार आहोत. जसं की पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये फाउंडेशन कम्प्लीट करायचं आहे. विदाउट फाउंडेशन, तुम्ही कुठली बिल्डिंग बघितले का हो, त्या घराला पायाच नाही आहे आणि ते घर उभा केलंय, बघितलं असं? आणि जरी बघितलं असेल ते किती दिवस टिकलंय ते? आणि त्याच पद्धतीने UPSC असो, राज्यसेवा असो, तुम्हाला जर त्या ठिकाणी यशाची इमारत बांधायची असेल तर तुम्हाला NCERT आणि स्टेट बोर्डचा पाया त्या ठिकाणी घालावाच लागेल, मजबूत बनवावाच लागेल, त्याच्यावरती काम करावं लागेल. आणि ते नुसतं वाचून नाही चालत, नुसतं त्याकडे आणली पुस्तकं ठेवली आहेत नाही चालत. लक्षात घ्या, जर त्याचा अभ्यास नसेल बाकी सगळं व्यर्थ आहे, फुकाचं आहे. त्यामुळे करू नका. महत्त्वाचं आहे पहिल्यांदा हे करा, स्टेट बोर्ड आणि NCERT ह्याच्यामध्ये 3 गोष्टी करायच्या आहेत. यातून काय करायचं आहे, संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. NCERT वाचायचे, स्टेट बोर्ड वाचायचे, फक्त कॉन्सेप्टसाठी वाचायचे, नोट्स काढू नका. भाषा कशी असावी हे त्याच्यातून पहा. अत्यंत लहान मुलं असतात ना ही, 5वी 6वी 7वी 8वीची मुलं आहेत, त्यांना समजेल अशा प्रकारची ती भाषा असते, पण त्याचवेळेस ती प्रमाण भाषा पण असते. आपली उत्तर नेमकी तशी असावीत, ही भाषा कशी असावी त्यातून पहा. आणि तिसरं महत्त्वाचं आहे, उत्तराची मांडणी कशी असावी. ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये डायग्राम्स आहेत, त्या पद्धतीने चित्र आहेत, ज्या पद्धतीने तो एखादा मुद्दा मांडला जातो, उदाहरणं कशी समर्पक दिली जातात, हे ऑब्झर्व करा. हे ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची प्रत्यक्ष उत्तरं कशी लिहायची आहेत हे सुद्धा तुम्हाला त्यातून कळेल. मित्रांनो, केवळ संकल्पना तर महत्त्वाच्या आहेतच, पण त्याच्याबरोबरीने भाषा आणि उत्तराची मांडणी याकरता सुद्धा NCERT आणि स्टेट बोर्ड हे तुम्ही वाचले पाहिजे. एक सर्वसाधारणपणे आपण याच्यावर स्वतंत्र असं सेशन लवकरच आयोजित करतोय, पण आत्ता तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे स्टेट बोर्ड रीडिंग सजेशन आहे. या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला इतिहासासाठी 6वी ते 12वी, ज्याच्यामध्ये तुम्ही नागरिकशास्त्राचाही अभ्यास करायचा आहे, जो तुम्हाला पॉलिटीला उपयोगाला येईल.
ज्योग्राफीसाठी 6वी ते 12वी आहे. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र, यासाठी तुम्ही 11वी आणि 12वीचं वाचू शकता. सो अशा प्रकारची ही यादी आहे. निश्चितपणे याचा तुम्हाला नक्की फायदा होईलच, पण आपण स्वतंत्र सेशन घेणार आहोत हेही लक्षात असू द्या. या पद्धतीनेच एनसीईआरटी, आता एनसीईआरटीचं मी फक्त इथे हिस्ट्रीचं तुम्हाला सांगितलं आहे बिकॉज लिस्ट इज टू मच लॉंगर आणि यादी फार मोठी असल्याकारणाने एका ठिकाणी तुम्हाला मी सांगू शकत नाही. पण लवकरच आपण जे सेशन घेणार आहोत त्यामध्ये आपण प्रत्येक विषयानुसार काय वाचायचं आहे, कुठले चॅप्टर वाचायचे आहेत हे सुद्धा आपण त्यात डिस्कस करणार आहोत. तसंच आपण ही सगळी PDF जी आहे ती तुम्हाला शेअर करणार आहोत. लवकरच आपण त्याचं सेशन घेऊन येतोय. पण आता एक ओझरत्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर तुम्हाला हे माहिती असावं की स्टेट बोर्ड आणि NCERT नक्की कुठल्या वाचायच्या आहेत, त्यासाठी तुम्ही इथून सुरुवात करू शकता. त्यानंतर याच प्रारंभिक टप्प्यामध्ये प्रत्यक्ष तयारी करत असताना आणखी एक मुद्दा येतो आणि तो म्हणजे वर्तमानपत्र. आता त्याची निवड करणं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. मराठी माध्यमातून अभ्यास करताय तर लोकसत्ता तुम्ही वाचायला सुरुवात करा. डोळे बंद करून वाचायला सुरुवात करा, काही अडचण नाही आहे. हां, सो लोकसत्ता वाचा. इथेही तुमचं टास्क काय आहे फक्त परिचय करून घ्या. खूप खोलात जाऊ नका की याच्या नोट्स कशा किंवा याचा उपयोग कसा. नाही, आपण बसमधून निघालो एका गावून दुसऱ्या गावाला तर आपल्या शेजारी जो बसलेला माणूस असतो आपण त्याच्या बँक बॅलन्सपर्यंत जात नाही. आपण फक्त त्याला विचारतो काय काका किंवा काय रे मित्रा, कुठला काय नाव काय काय करता वगैरे, एवढंच. हा जो परिचय आहे ना, ह्या त्या पद्धतीने परिचय करून घ्या. कारण मित्रांनो, हा परिचय तुम्हाला आणखी 2 ते 3 महिन्यानंतर काय करणार आहे, तो तुमचं पार्श्वभूमी बनणार आहे तुमच्या अभ्यासाची. उदाहरणार्थ चांद्रयान, चांद्रयान हे मिशन गेल्या अनेक काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. तर ते चर्चेमध्ये आहे, जर तुम्ही हे वाचत गेला तर पुढे आणखी 2 ते 3 महिन्यानंतर चांद्रयानासंदर्भात या मिशन संदर्भात काही आणखी माहिती तुमच्या पुढे आली तर तुमचं बॅकग्राऊंड आजचं क्लिअर आहे. ते बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला 3 महिन्यानंतर त्याचं महत्त्व कळेल. आणि म्हणून हे बॅकग्राऊंड क्रिएट करणार आहे, एवढंच लक्षात घ्या. इथे याच्यापेक्षा जास्त काही गोष्टी करू नका. आता सेकंड स्टेज येते, सक्षम बनायची. झालं आपलं फाउंडेशन बिल्टअप झालं, फाउंडेशन बिल्टअप झालं ज्यामध्ये आपण स्टेट बोर्ड NCERTचा अभ्यास केलाय, संकल्पना भाषा समजून घेतलेली आहे, वर्तमानपत्र अभ्यासाला सुरुवात केलं, झालं आपला एक टप्पा झाला. आता दुसऱ्याकडे चला. आता कोर सिलॅबस घ्या, मग त्यामध्ये GS आहे, ऑप्शनल आहे, या दोन कमांड आता आपल्याला घ्यायचे आहे. आता हे पुढचे 9 महिने सुरू झाले, लक्षात घ्या. सर्व मुख्य विषयांचा अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि उत्तर लेखनाचा सुरुवात करायची आहे, हे केलं पाहिजे या ठिकाणी. आणि हे करत असताना आपला जो सिलॅबस आहे तो समोर ठेवणं, PYQ अनालिसिस करणं हे अत्यंत गरजेचं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, नक्की अभ्यास तुम्ही या काळात कसा कराल, GS असेल, ऑप्शनल असेल, कसा अभ्यास करणार, तर जो काही तुम्ही टॉपिक घ्या, समजा हिस्ट्री घेतला, पॉलिटी घेतला, एथिक्स घेतला, व्हॉटेवर, पहिल्यांदा PYQ विश्लेषण, त्यानंतर वाचन करणं, वाचनानंतर नोट्स काढणं, नोट्स काढल्यानंतर प्रश्न उत्तर लिहिणं आणि मग उजळणी करणं, या पद्धतीने हा फ्लो आहे जो विसरू नका. हे लक्षात घ्या, याच्यामध्ये एकही कडी कुठली तुम्ही मिस केली ना, अभ्यास व्यर्थ आहे, उपयोगाचा नाही. हां, आता याच्यामध्ये प्रत्येक खरं तर हे स्वतंत्र असे डिस्कशनचे मुद्दे आहेत की वाचन म्हणजे काय, आता तू उद्या त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला, PYQ विश्लेषण म्हणजे काय, प्रश्न आणि उत्तरं कशी लिहायची असतात, कशाप्रकारे, हे स्वतंत्र आहेत, आपण त्याविषयी येणारच आहोत चर्चा करत. पण एक फ्लो मी तुम्हाला सांगितला की अभ्यास म्हणजे काय करायचं आहे या काळामध्ये. पुढे हा जो टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला जो कोर संपवायचा आहे, ज्यात बघा GS आणि ऑप्शनल एकाच वेळेस तुम्ही GS घेतलाच पाहिजे, प्लस पॅरलल आपल्याला ऑप्शनल सुद्धा त्या ठिकाणी तयारी केली पाहिजे. आणि हे दोन्ही गोष्टी ना पॅरलल चालल्या पाहिजे, ह्या दोन्ही गोष्टी ह्या पॅरलल चालल्या पाहिजे. GS आहे, समजा आपण ऑप्शनल घेतला, त्यासोबत आपण GS घेतला पहिला, ऑप्शनल चालूच आहे, दुसरा GS घेतला, ऑप्शनल चालूच आहे, तिसरा GS घेतला, ऑप्शनल संपला, 3 GS संपले, पुढे फक्त आपण ऑप्शनल घेतला, सॉरी ऑप्शनलची रिव्हिजन करतोय, पुढे आणखी एक GS घेतोय. ऑप्शनल हा तुमचा कंटिन्यू राहणार आहे, तो कंटिन्यू राहणार, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक मार्क्स मिळतात, त्यामुळे तो कंटिन्यू ठेवायचा आहे. GS त्याच्या सोबत संपवायचा आहे आणि म्हणून त्याची तयारी त्या पद्धतीने करत जायचं आहे. सर्व मुख्य विषयांचा अभ्यास मी आत्ता सांगितल्याप्रमाणे, याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही फाउंडेशनमध्ये स्टेट बोर्ड NCERT वाचलं आहे, आता तुम्ही सिलॅबस कव्हर करणार आहात आणि संकल्पना तर ऑलरेडी समजल्यात. आता इथे तुम्हाला कॉन्टेंट गोळा करायचं आहे, इथे जास्तीत जास्त कॉन्टेंट तुमच्याकडे आला पाहिजे. लक्षात घ्या, पेपर पहिला, दुसरा, तिसरा ह्या 3 मध्ये ना मल्टिपल डायमेन्शनची गरज आहे, खूप डायमेन्शन, आणि त्यासाठी तुमच्याकडे कॉन्टेंट असणं गरजेचं आहे, क्वालिटी प्रचंड मुद्दे असणं गरजेचं आहे, तर लिहिता येतं, वेळेत पेपर संपतो, यशस्वी व्हाल. तिसरा मुद्दा, उत्तर लेखन, हे काय करायचं आहे, डेली त्या ठिकाणी आपल्याला
लिहायचं आहे. यासाठी आपली टेक्निक कोणती आहे बरं, ती म्हणजे एपीटी. आफ्टर एव्हरी टॉपिक, आफ्टर एव्हरी टॉपिक या एडिटिंग पद्धतीचा वापर करा आणि त्या पद्धतीने लिहा. डेली लिहा म्हणजे मी अभ्यास करतोय पॉलिटीचा, मला प्रश्न कोणते दिले इतिहासाचे, बोंबला कशाला काय होणार आहे इथे, काही नाही. आणि म्हणून जर मी पॉलिटीचा अभ्यास करतोय, मूलभूत हक्क वाचले त्याच्यावरतीच प्रश्न लिही, ते म्हणजे आफ्टर एव्हरी टॉपिक. त्या ठिकाणी त्या टेस्ट ते प्रश्न उत्तरं लिही आणि तपासून घे, फीडबॅक घे, कारण त्याच्याशिवाय उपयोग नाही आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की एकाच वेळेस कॉन्टेंट डेव्हलप होण्याची प्रोसेस आणि लिहिण्याची प्रोसेस एकाच वेळेस चालू झाली पाहिजे, एकाच वेळेस चालू झाली पाहिजे. असं होत नाही की मी अगोदर कॉन्टेंट गोळा करतो मग त्या ठिकाणी लिहितो. पंचवार्षिक योजना राबवावी लागेल. आहे का वेळ तुझ्याकडे? नाही आहे ना, मग लिहायला लाग. वाचलं की लिहा, वाचलं की लिहा. वाचन चिंतन मनन, वाचन चिंतन लेखन ह्या सगळ्या एकासोबत जाणाऱ्या प्रोसेस असतात. ओके, चला पुढे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा, सराव. आमच्या बहुतांश विद्यार्थ्यांची वर्ष आणि दोन वर्ष ना फक्त वाचनातच निघून जातात हो, लिहिणं तर होतच नाही. आजची परीक्षेची सर्वात मोठी गरज आहे आणि म्हणून सराव हा सातत्याने केला पाहिजे. आम्ही नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, जर पूर्व परीक्षा उत्तीर्ण व्हायचं असेल 25,000 प्रश्नांचा सराव केला पाहिजे MCQ चा. आणि जर मुख्य परीक्षा सराव करायचा असेल, प्रत्येक पेपरचे प्रत्येक विषयाचे किमान 40-40 पेपर आपण लिहिले पाहिजेत. हा एवढा दांडगा सराव पाहिजे तर आपण नक्की यशस्वी होतो, कुणी रोखू शकत नाही मग आपल्याला. आणि म्हणून सराव करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याची प्रोसेस असते. जसं की आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आफ्टर एव्हरी टॉपिक त्या ठिकाणी दररोज लिहा, पण प्रत्येक विषयानंतर लिहा, त्याचं मूल्यमापन करून घ्या, त्याच्यावर फीडबॅक मिळवा, त्यानुसार सुधारणा करा, पुन्हा सुरू करा अभ्यास, अशा पद्धतीने शेवटी टेस्ट द्या. सो ही मेथड फॉलो करा. प्रत्येक टॉपिक नंतर लिहायला लागा, लिहून तपासून घ्या, फीडबॅक मिळवा, इम्प्रूव्हमेंट करा, परत त्याच्यामध्ये सुधारणा करा आणि परत लिहा. परत फायनल इयरचं जे काही तुमचं एक्झाम असेल त्याच्या अगोदर मोठमोठ्या ज्या काही टेस्ट असतात, संपूर्ण त्या काही विषय मार्कांच्या टेस्ट असतात, त्या टेस्ट द्या. या पद्धतीने लिहिलं पाहिजे मित्रांनो आणि प्रश्न सोडवले पाहिजेत, तर त्या एक्झाम निघतात, नाहीतर होत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगत आलो आहे, मला जर क्रिकेटर व्हायचं असेल ना तर माझा अर्धा दिवस हा ग्राउंडवर गेला पाहिजे, ना की कुणाच्या तरी मॅचेस बघण्यात. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या मॅचेस बघून आपण त्या ठिकाणी क्रिकेटर नाही होणार आहे. हां, हे महत्त्वाचं आहे. पुढे चला, अशा पद्धतीने जर विचार केला तर तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. एक म्हणजे प्लॅनिंग आहे. प्लॅनिंग नंतर तुम्हाला प्रत्यक्ष प्रिपरेशन करायचे, तयारी करायची, त्याच्यानंतर प्रॅक्टिस करायचे आणि त्यानंतर एक्झाम द्यायचे फायनल. शेवटी लक्षात घ्या, त्या परीक्षेचं टेन्शन घेऊन आज मुलं अभ्यास करत नाहीत. हा निव्वळ हा वेडेपणा आहे असं नाही होत. परफॉर्मन्स जो आहे ना मित्रांनो तुमचा ग्राउंडवरचा, ते तुम्ही नेट प्रॅक्टिस किती चांगली करता त्याच्यावर डिपेंड असतं. आणि म्हणून लक्षात घ्या, आज आपण आत्ता इथे शांततेच्या काळामध्ये छान अभ्यास करूयात, निश्चितपणे परफॉर्मन्स आपला दी बेस्ट असणार आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की प्रारंभिक टप्प्यामध्ये फाउंडेशन चांगलं करा, न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. दुसरा जी सक्षमतेचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटन्सी डेव्हलप करायची आहे, ती म्हणजे काय, तर GS ऑप्शनल यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि तिसरा टप्पा मी तुम्हाला सांगितला, सराव, जो खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुम्ही याच्यानुसार नियोजन कराल. यात कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्हाला भेटा. खालती वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माध्यम आहेत, टेलिग्राम चॅनल आहे, फोन नंबर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप जे आपण लॉन्च करतोय त्या पद्धतीने हे डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सगळा कॉन्टेंट अवेलेबल आहे. जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांचे तुम्हाला त्या ठिकाणी मास्टर क्लासेस अवेलेबल आहेत. जे काही फ्री PYQ जे आहेत, जे PYQ त्या ठिकाणी त्याचे विश्लेषण केलेले व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी आहेत. शिवाय प्रत्येक विषयाची तोंड ओळख करणारे अनेक व्हिडिओज, अनेक त्याचे काही कोर्सेस फ्री स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन या प्रकारचं आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही हा QR कोड जो आहे तो सुद्धा स्कॅन करून त्या ठिकाणी तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता. द ऑफिसर नावाने हे ॲप त्या ठिकाणी आहे. निश्चितपणे याचा तुम्हाला खूप फायदा होईल. शेवटी आम्ही सोबत आहोतच, फक्त हाक द्या, आम्ही आहोच. ठीक आहे, भेटूयात, धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.